गायत्री शिवण क्लास मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते आहे डिझायनर बाही कशी कटिंग करतात। बघा, आता या बाहीची लांबी घेतली मी 9.5 प्लस 1 इंच म्हणजे 10.5, आणि इथे बघा छातीचं माप होतं माझं 11। छाती 11 असल्यामुळे मी छातीपेक्षा 1 इंच कमी घेतली बाही, म्हणजे ही झाली 10। मी तुम्हाला एक कागदावर पेपर कटिंग पुन्हा करून दाखवते, ते लक्ष देऊन पहा। ही घेतली बाही लांबी 9.5 प्लस 1.5 म्हणजे 10.5, आणि छाती माझी म्हणजे 11 होती तर ही घेतली मी 10 इंच, छातीपेक्षा 1 इंच कमी। आता इथून घ्यायचं आहे बाही लांबी जेवढी घेतली आपण तेवढी 9.5 प्लस 1.5 म्हणजे ही घेतली आपण 10.5। आता इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच, कंपल्सरी 2.5 असतं हे बाईचा मोंड्याचा आकार द्यायचे। इथे घ्यायचं 2.8 इंच, इथून जोडायचं आहे इथे, हे जोडलं बाईचा आकार। इथे घेतला 8 मध्य 4, आता इथे घ्यायचं आहे 1/2 इंच वर 1/2 इंच खाली, हे बाहीचे आकार द्यायचे। इथून घ्यायचं आहे 1.5 इंच आत, ही लांब बाई आहे म्हणून घ्यायचं 2 इंच, हे जोडून द्यायची ही रेष पूर्ण, किंवा दंडगेर अधिक 2 इंच। आता दंडगेर आहे 6, तो 2 इंच म्हणजे 8, इथून इथे जोडून द्यायचं आहे। हे घेतलं आहे आपण 2.5, हे घेतलं आहे 2 इंच, हे घेतलं 2 इंचा मध्य, मध्य, आणि इथे घेतलं 2 इंच। आता इथे कटिंग करायची बाही। हा जो बाहीचा आकार कापलेला आहे मी आधी, तो असा कापून घ्यायचा आहे। त्यानंतर याच मापाचं मी अस्तरसुद्धा कापलेला आहे। आता बघा, मला ही बाही जी आहे ती अशी कापायची आहे। मी तुम्हाला फक्त आधी फोटो दाखवते, बघा ही अशी बाही घ्यायची आहे मला। तर आता या बाहीचा आकार कसा द्यायचा तो मी तुम्हाला दाखवते। बघा, आता इथे जो आहे आपला काट येईल तर हा काट सोडून द्यायचा आहे 4 इंच। इथून घ्यायचं आहे अंदाजे 4 इंच बाहीच्या मध्यावरून, इथून आकार द्यायचा आहे इकडे असा, हा दिला बाहीचा आकार। आता हा कापून घ्यायचा आहे। बघा, आता मी हा कापून घेतला आहे, हा आकार कापलेला आहे। त्यानंतर आता हे जे आपण कापलेलं आहे हा आकार पुन्हा वाढून घ्यायचा आहे पेपरवर, किंवाही पेपरवर वाढून घ्यायचा हा। आधी बघा, ज्या आकाराने काढलेली आपण तो आकार काढून घ्यायचा आहे। हा काढल्यानंतर खाली 1 इंच वाढवायचा आहे, 1 इंच, आणि इकडे 1.5 इंच, किंवा 1 इंच वाढवलं तरी चालेल। इथून
इथे आकार देऊन द्यायचा आहे। बघा आता मी हा कापून घेतलेला आहे। हे कापलेलं आहे बाहीचा आकार। आता आपल्याला याला दुसरा कापड लावायचा आहे। बघा आता जो हा आकार आहे ना हा मी दाखवते। हा आकार हे मधात जे चुन्नट घ्यायची आपल्याला त्यासाठी पेपर कटिंग करायची आहे। आधी पेपर कटिंग केल्यानंतर कापड कटिंग करायचा आहे। तो कापड कसा कापायचा हे मी तुम्हाला दाखवते। बघा हे ठेवलं आहे असं। कापडाची घडी चारपट करून घ्यायची। चारपट घडी केल्यानंतर हे इथे ठेवायचं। केव्हाही याच्या डबल चारपट घडी आहे। आता मी कापड कापून घेते। या मापाने कापड कापून घ्यायचं आहे। आता मी एवढा कापला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिवून दाखवणार आहे। तर उद्याचं जो व्हिडिओ निघणार आहे तो तुम्ही बघायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा। काही विचारायचं असलं तर मला कमेंटमध्ये विचारा। धन्यवाद।